सकाळचे ना छान देवपूजा वगैरे आवरले मस्तपैकी फुलं पण आज भरपूर. आणि ना संध्याकाळी ना 5 ब्रह्म कमळ फुललेले होते, तर पावसामुळे अजिबात पूजा करता आली नाही. अगदी मोठे मोठे फुले होते, तर मी ती फुले तोडून ना सकाळी देवाला वाहिले, तर वाईट खूप वाटतं पूजा झाली नाही. आणि सैपरला पण खूप आवडतं ना अशी पूजा वगैरे करायला, पण पाऊस कालच्यापासून लागलाय. सैपरीच्या डब्यासाठी ना दोडक्याची भाजी तयारी केली आहे, तर असा दोडका वगैरे चिरलाय, कांदा टमाटर, परत आपल्याच बागेतला छान कढीपत्ता. आणि दोडक्याच्या भाजीसाठी ना असं मटकीची डाळ वगैरे भिजत घातले. तर आपल्या गार्डन मधली फुले, तर कालच्यापासून पाऊस पडतोय, तर वातावरण अगदी ढगाळ आहे, तर किती नेचर भारी दिसत ना. गुड मॉर्निंग सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. 6:15 वाजले, सई अचानक ठरवली की आज ती जाणार आहे क्लासला. बाहेर पाऊस आहे म्हणून माझं निवांत चालू होतं, तर पटापट यासाठी चहा ठेवलाय आधी, आणि एका बाजूला भात ठेवलाय, कुकर मध्येच ठेवला होता, थोडा कच्चा वाटला, दुसरा पातेलमध्ये काढून ठेवले. तर अक्का मसूरची आज भाजी आहे, हिला जेवायलाच पाहिजे म्हणते, तर पटापट डोळक्याची भाजी वगैरे बनवते आणि यांना चहा आणि सईला चहा देते. तर सगळ्यांकडेच पाऊस असेल, तर कालच्यापासून नुसतं रिमझिम रिमझिम लावले आणि नुसती थंडी. चला तर पटापट आधी ना, तर सईला भरपूरच गडबड आहे, तर पटापट भरपूर थंडी. तर ना मी 8 दिवसाचं ना एकदमच असं लसूण खोबरं बनवून घेते, जसं की अशा अडीअडचणीला ना आणि गडबड खूप. सईबाईला गडबड आहे, सईबाईला पटापट पटावरायचं. सईबाई गडबड आहे, डाळ विसरली असते पण मी मला ना खास करून दोडक्याच्या भाजीमध्ये ना मटकीची डाळ भरपूर प्रमाणाच्या बाहेर आवडते. म्हणजे जाणून बुजून ना जास्तीची डाळ घालत आणि ती असली तरच मला भाजी आवडते ना. आणि छोटीशी कढई माझी आवडीची आहे. जेव्हा मी पुण्यात होते ना राहायला, तर त्यावेळेस मला दारावरती ही कढई 50 रुपयाला घेतलेली मी. चुलीवर जेव्हा स्वयंपाक असतो ना, तर इतका पसारा नसतो किचन वरती, म्हणून मला चुलीवरती स्वयंपाक करायला आवडतो. आणि सईसाठी ना पटापट चपाती लाटायची, जर 8:15 वाजले तर पावडेल्यावर तिची गाडी असते. आज तिला बॉटल भरायला लावलेला आहे सईला, एक खायला आणि एक घेऊन खायला चपाती पाहिजे तिला. तर या बाजूला ठेवली दोडका शिजायला. सईच्या डब्यापुरती एक चपाती लाटली आणि तिच्या खाण्यासाठी एक लाटली, आणि ह्यांना चहा चपाती खायची त्यांच्यासाठी एक लाटली, आणि गडबडीचं ठेवलं चपात्या, हिच्या टिफिन वगैरे भरून ना मग परत आमच्या चपात्या बनवते. तर ह्यांना द्यायचंय चहा चपाती, तर यांचा इथं शिजतोय चहा. तर इथं झालाय दोडक्याचा रस्सा तयार, छान पैकी सुकं बनवलंय, तर कट पण खूप छान आलंय. त्याला कोथिंबीर घालून बंद करणार मी आणि सईचा डबा भरून घेणार. तर इथं सईचं बेल्ट वगैरे घालणं चालू आहे, तर आज तिचं विदाऊट ड्रेस आहे ना, तर नॉर्मल जे आपले डिझाईनचे वगैरे बेल्ट वगैरे असतात ते त्यांना आज चालतं. तर त्यांचं पटापट टिफिन वगैरे भरून घेते, बॉटल वगैरे सईने भरले. तर ह्यांचा पण चहा उकळते, तर दूध वगैरे घालून ह्यांना चहा दूध देते. बरोबर 8:30 वाजलेत, सकाळी थोडी घाईत चालली होती सईची, एकदम अचानक तिचं जायचं ठरलं तासासाठी. इकडे ह्यांना चहा चपातीचं पण देत होते आणि सईचा डबा भरणं पण चालू होतं.
तर दोन्ही तिन्ही कामं एकदम माझे चालू होते. चपात्या लाटणं थोडा वेळ बंद केलं आणि सई उपाशी जाऊ नये म्हणून सईसाठी पण एका ताटात तिला दोडक्याची भाजी आणि गरम चपाती तिला सुद्धा मी ताट वाढून घेतले. ज्यांचं परसाईचं परटिपीन सगळं एकदाच घाई चाललेली होती तर ह्यालाच म्हणतात सकाळची घाई. एकदाची सई गेली शाळेला तर हे गेलेत बसमध्ये बसवायला गावा स्टँड वरती. तर त्यांच्या बरोबर परीही गेली तर तिच्या नादात ना सर्व स्वयंपाक माझा पूर्ण झाला. फक्त ना आता अख्खा मसूर शिजवलाय तर अख्खा मसूरला फोडणी द्यायची तर असं शिजवून ना त्याच्यावर शिजवताना मी त्यामध्ये काय करते कांदा टमाटर त्यातच टाकते शिजवताना. आणि तशीच सवय मला वरून अजिबात मला तेलातून नको असं वाटतं अख्खा मसूरला तर असं शिजवून घेतलंय. तर ह्याला तडका मारायचा आणि थोडंसं रात्रीचं भात आहे वेस्टेज जाऊ देतलं अजिबात. तर ह्याला असं मस्तपैकी तवा पुलाव बनवलाय आणि त्याच्यावरती अशी वाफ देणार जी आपलं भाताचं पातेलं आहे तीच वापरायचं. आणि मस्तपैकी ना आता मी आणि आई पुलाव खाणार आणि चहा पिणार. आता निवांत आता दगदग वगैरे संपली परिकाळ्यानंतर जाते तिची काय इतकी गडबड नसते. आणि आज बाहेर वाटत बागेत ना बरेच ना मोगऱ्याचे फुलं निघाले तर इतके निघाले ताजे ताजे तर पर्ण तोडून आटले तर त्यासाठी गजरा करते. आणि तुझ्या मॅडमला थोडस काढून ठेवले ती तर इथं आईंचं चाललंय दळण करणं. आणि आम्ही काय करतो नेहमी आणि आमच्याच मेळात आम्ही खपली गहू आणि साधा गहू दोन्ही करतो. साध्या गव्हामध्ये ना अशी खपली गहू मिक्स करतोय तर अगदी पौष्टिक असते. आणि मिक्स केल्यानंतर काय होतं चपात्या लाल गहू ना पण एकदम पौष्टिक असतात ते चपात्या. आणि त्याचीच आम्हाला सवय लागली तर सकाळ सकाळ आईचं इथं दळण नीट करणं चालू आहे. तर 9 वाजले तर सर्व कामे झालेत. तर परीचं इथं सर्व आवरणं चालू आहे. जे काही अभ्यास करून राहिलेलं साहित्य होतं तर सगळं ती आवरते जसं की रंगखोडो पेन्सिल वगैरे तिचं आवरणं चालू आहे. तर मी इथं तिला करते गजरा. तर परीची हेअरस्टाईल कशी केली बघा तुम्ही. परीची हेअरस्टाईल असं आहे तर आजीनं भरपूर तेल लावलंय. तेल लावलं का आजीनं कमी केलं नाही. वर गेला वय. तर परीसाठी इथं गजरा करणं चालू आहे तर मी गजरा करते पटापट. मी करते पिल्लू दे इकडं एक होतंय बघ छोटासा तेवढा होतंय. परी म्हणते की आई मी करणार आहे तर इतकंच मी ओलं येत. आता परीचं चालले ओन तर तिचं म्हणणं आहे मलाही शिकायचंय. आई चाललेत परीला सोडायला तर परी गाडी येईल म्हणून पुढे गेली तर गजरेवाली गजरा घालून गेली ती. तर तिचा गजरा बघा तर ती पुढे गेली पळत का तर गाडी मिस व्हायला नको. तर आई गेले तिच्या सोबतीला. सौम्य पर शाळेला गेली आणि गजरा वगैरे करून घेऊन गेली ती. गजरा गाठली तर व्यवस्थित छान दिसत होता. मला करायचं मध्ये मध्ये तिचं चालू होतं. मी निमा केलं तिला निमा करायला लावलं. काम सगळे घरातले आटोपलेत. एक डब्बा गिरणीचा काढलाय मी आणि गहू आणि आमचं खपली गहू दोळी मिक्स असतं तर दुसरं टर्न लावायचे. मला गिरणीचा मध्ये 10-20 मिनिटं थोडस आराम द्यावा लागतो. त्या गिरणीला गरम होण्याची शक्यता असते. जेवणाच्या टायमापर्यंत आणखीन एक टाकायचं घाणा परत दुसऱ्यांदा टाकायचं. मग दळायचं संपलं मग संध्याकाळी किंवा उद्या आई म्हणतात की आपण सांजा पण भरडूया. सांजा खावास वाटतं आईला. मी म्हटलं आहे थोडासा भरडलेला पण आई म्हणाला की एक्स्ट्रा देऊन ठेव एकादशीवर खपली गहू तर आपल्या घरचंच आहे आणि पौष्टिक. आणि पावसाळ्याच्या दिवसात ना संध्याकाळी थोडं खरंच आदूत बदलून खावावं. संध्याकाळचं सांजा वगैरे खायला खूप भारी वाटतो. गरम गरम गार हवेत. आज इतकं गार आणि हवा जास्त आहे ना बोलायचं काम नाही. आणि पाऊस पण रिमझिम रिमझिम चालू आहे. मला वाटतं सगळं महाराष्ट्रभर चालू आहे. असं पडण्यापेक्षा मी म्हणते आम्हा शेतकऱ्यांना सुकवण्यासाठी बाकीच्या शेतकऱ्यांना सुकवण्यासाठी मोठा पाऊस पडणं गरजेचं आहे जेणेकरून राहिलेल्या पेरण्या पण होईल. खरंच शेतकरी राजाचं खूप हाल आहेत. पगार दाराचं काय जिथं जेवढा जरी पगार आला तर त्यांना पुरत नसतो. पण शेतकरी हा दिवस कसा काढत असेल हे मला असं सारखं वाईट वाटतं कारण की मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळं. आणि इथं दुसरं टर्न चालेल तर दोन्ही गहू मिक्स आहे खपली आणि साधं गहू दाखवते तुम्हाला. तर गिरणीत ऑलरेडी मी टाकले फक्त आता चालू करायचं बाकी राहिले. आणि चेहऱ्याकडे पण ना काळजी घेणं गरजेचं आहे. मळ्याकडे जरी गेले जरी ऊन जरी नसलं तर जी मळ्यातली हवा असते ना त्या हवेने तोंड काळवणतोच काळवणतो आणि त्यात मला तरी ते सूट होत नाही जास्तीची हवा. तर तो चेहरा थोडासा काळवंडल्यासारखा वाटत होता. तरीही मी असंही ना आठवड्यातून 2-3 कोरफड चेहऱ्याला लावून मॉलिश करते. तर मी पण आता काम सगळं झाल्यानंतर मग अशी दळण लावायची अगोदर कोरफड वगैरे लावून असं चेहऱ्याला मॉलिश करून घेतले. तर सध्या चेहऱ्याला कोरफड लावलेले. दिवसभर असं जरी वावरलं ना आपल्याला अजिबात दिसून येत नाही की चेहऱ्याला आपण काहीतरी लावलेलं आहे. आणि काय होतं आणि कोरफड चेहऱ्याला असल्यामुळे थोडं ऍक्टिवेट पण होऊन जातं. त्यामुळे मी 1-2 तास चेहरा धुवतच नाही. तर बघा तुम्ही आता मी कोरफड लावले असं अजिबात वाटत नाही. पण मी नेहमी काम तर असतंच. काम करता करताच कोरफड लावून घेतले. त्यामुळे एक काम असतं आणि आपल्याकडेही थोडंसं लक्ष द्यायला हवंच की
सई परी ना आता शाळेतून आले तर त्यांना चहा दूध देणं वगैरे झाले तर आज ना संध्याकाळी सकाळी जे भरडलं होतं ना सांजा तर सांजा कराव असं म्हणते तर तिकडे सई आणि परीचा अभ्यास करणं चालू आहे तर इथं मनू खाली वरडते तर तिला लागली भूक आणि तर मी सांजेची पण तयारी करून ठेवली सकाळी भरडलेल्या ना असं सांजा काढून ठेवलंय मी म्हणजे मला आता संध्याकाळी करण्यासाठी आणि थोडस किसलेलं खोबरं आणि काजू पण ठेवले आणि आपलं घरचं तूप भाजण्यासाठी आणि लागणारं पाणी सांजा ना मी आज कुकर मध्ये बनवावं म्हणते तर कुकर मध्ये मी कधीच बनवलं नव्हतं कढईमध्ये पातेल्यामध्ये असंच बनवलंय पण मी ट्राय करावं म्हणते झटपट होण्यासाठी कुकर मध्ये सांजा सक्सेसफुल होते का नाही मला ते बघायचंय आणि कुकर मध्ये तर भरपूर ना घरी साठवलेलं जे तूप आहे ना ते तूप घालून मी आधी नाही सांजा पूर्ण भाजून घेणार आहे जोपर्यंत हा दाणा असं फुटून असं उरलेलं दिसत नाही तोपर्यंत पूर्ण याला भाजून घेणार आणि हप्पे गव्हाचं भरून घेतले गिरणीत सकाळीच आणि कुकर मध्ये मी कधीच बनवले नव्हते तर मी आज कुकर मध्ये ट्राय करणार आहे तर गरम ना सर्वात जास्त सांजा परीला आवडतो परीच्या नंतर थोडा थोडा साईला मग लिंबू टुंबू बाकीचे सगळे आणि काहीतरी नवीन आणि पावसाळ्यात थोडस गरम गरम आता हे जो सांज्याचं भरड आहे ना तर गव्हाचं पूर्ण हे आता जी कण आहेत ना गव्हाचे तर पूर्ण असे फुटून वर आले तर तुम्हाला दिसत असेल तर असे रव्यासारखे पांढरट पांढरट दिसते म्हणजे हे आता भाजून झाले पूर्ण तर आता मी ना कुकर मध्ये लावून घेणार पहिल्यांदाच मी कुकर मध्ये करणार आहे सक्सेस होते का पाहायचंय मला सांज्यासाठी ना गुळ असं मी चिरून घेतलाय तर बारीक बारीक सोलीनेच काढले गुळ आणि मी ऑलरेडी असं फ्रीज मध्ये ना सुंठ बडीशोप आणि वेलायची अशी पूड असते आता कुकर वगैरे घेतलंय तर आता तयारी करते सांजेची तर इथं परीबाईची मध्ये मध्ये लुडबुड चाललंय कारण की परीबाईला सांजा आवडतो आवडतो ना पिल्लू तुला तर ना कुकर मध्ये पहिल्यांदाच बनवते थोडस जे आपलं हे खोबरं आणि जे काजू आहे ना तर तुपामध्ये नॉर्मल सणा जसं आपण जिरं मोरी टाकतो ना त्या प्रकारचं असं तडका लावून घेते तर असं तूप वगैरे घालू ना जसं जिरे मोरे आपण तडका देतो तसं ना आपलं खोबऱ्याचं केस आणि काजू असं मी फ्राय करून घेते हलकस असं कुकर मध्ये पहिल्यांदाच सांजा करते आणि ट्राय केल्याशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही का कुकर मध्ये ट्राय करते तर झटपट पण होण्यासाठी आणि वेळ पण जात नाही आणि काही गोष्टी शिकण्यासारख्या असेल तर शिकायला काही हरकत नाही दरवेळेस कढई मध्ये करायचे थोडस वेळ खाऊ आहे इतकंच पण कुकर मध्ये पहिल्यांदा करते सक्सेस झालं तर ठीक नाही झालं तर पण ठीक पाठीमागे सईला ना शेंगदाणे आणि गुळ खायची तल्लत झाली तर ते शेंगदाणे गुळावरती ताव वाढते तर शेंगदाण्याचं कुट आणि गुळ खाणं तिचं चालेल तर इथं आपला सांजा शिजलाय बरोबर इथेच थांबून पाशिक्या करून घेते मी अपेक्षापेक्षा पण ना छान सांजा झालाय तर परीला मी खाण्यासाठी देणार आहे तर तिला विचारणार की सांजा कसा लागतोय तर ह्याच्यामध्ये मस्त पैकी तूप आणि दूध गार गार हवेत ना परीला खायला द्यायचं आणि तिची रिएक्शन विचारायची तर परीचा अभ्यास चालू आहे तर परी मला सांगणार आहे की सांजा कसं होतंय छान आहे कसं आहे सांग पिलू चावकाश खूप गरम आहे
गोड आहे खा। तर आज दिव्याचा नंबर आहे ना सईकड आलाय, तर नेहमी ना एखाद्या दिवसाआड दोघं बदल बदलून लावतात, तर ही चांगली सवय आहे। तर तिचं मनातले मनात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू चालले, तर लाजून बाळ माझं मनातच म्हणतंय, तर चांगली गोष्ट आहे, तर तिला व्यत्यय आणायला नको।